काय झालं ग? ती कॉलेज मधली पोरा कशा केली होती? मग तसं पश्चात विचार की इतकी आदळापट काय करायची गरज होती? आता सांगणार आहात का? ती कॉलेजातली पोरं काहीतरी समाजसेवा करतात आणि चांगलं काम करतात म्हणून देवयानी त्यांना साथ देते. मला ना हेच कळत नाही. समाजसेवेबद्दलच बोलायचं होतं तर बाहेर हॉलमध्ये बसून बोलू शकले असते ना. त्यासाठी बेडरूम मध्ये जायची काय गरज होती? म्हणजे तुमकांना काय कळणच नाही सासूबाई. वागली ती सुमन तरुण होती, ही आलेली मुलं ही तरुण आहेत आणि देवयानी ही याच प्रकरणाचा तपास करते. मला तर बाई तिचं लक्षण काही खरं दिसत नाहीये. मला हेच म्हणायचंय सासूबाई, तुमच्या डोळ्यावर तुम्ही जी पट्टी बांधली आहे ना ती आता काढा. तुमची लाडकी सून घरात काय करते ते जरा डोळे उघडून बघा आणि आवरा तिला, तर पुढे जाऊन भारी पडतला हा. तिने एकाची कशी वाट लावली ते माहिती आहे ना तुम्हाला? मग देवयानी कॉलेजातली पोरं नक्की कशा पाई आली होती? मी आलेच. खरं सांगू सासूबाई, मी या मुलांना हाताशी धरून अमरच्या मृत्यूचं खरं कारण शोधून काढणार आहे आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं, एकाला सोडवण्यासाठी मी हे सगळं धाडस करणार आहे. कारण त्याचा काहीच दोष नसताना तो या प्रकरणात अडकलाय, त्यामुळे त्याला होणारा त्रास तुम्हीही पाहताय आणि मी सुद्धा पाहते. अगं पण आपण समदेश त्याच्यासाठी धडपडतोय ना. हा मी तर पोलीस. सॉरी सासूबाई, पण या क्षणी आपल्याला कोणावरही विश्वास ठेवता येणार नाही. पोलिसांवर नाही, त्या पीटर साहेबांवर नाही आणि अमरच्या वडिलांवरही नाही. सासूबाई तरीही माझं काही चुकत असेल तर तुम्हीच सांगा. असं नाही का देवयानी, तू माझ्या हक्कासाठी इतकं शब्द करतेस तर चुकीचं कसं ठरवे मी तुला? उलट मला तुझा अभिमानच वाटतो. काळजी करू नका, मी या प्रकरणामध्ये पूर्णपणे तुझ्या पाठीशी. खरंच सासूबाई? अगदी खरं. अगं हे समजा मी करत होते तर तुझ्या काळजीपोटीच करत होते ग. कसं आहे ना की तुझ्यातली पत्रकार जागी झाली की ते अक्काला आवडणार नाही, मग तो भडकणार, मग तुमच्यात वाद होणार आणि तेच नेमकं मला नको असतं बघ. सासूबाई सरळ मार्गाने चालल्यावर देव सुद्धा परीक्षा पाहतो. एकाची आत्ता तीच परीक्षा सुरू आहे. हे बाकी खरंय. काही असो, माझा एक्का या प्रकरणातून सही सलामत सुटावा एवढीच इच्छा आहे. मला खात्री आहे तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. सासूबाई मी एक्कासाठी काहीतरी खायला घेऊन जाते. ये करून ठेवलंय ते घेऊन जा. पटकन दोन घास खाऊन. नाही आज आपल्याला टाइम नाहीये. एवढी कसली घाई आहे?
अगं मालकाचा फोन आला होता, ताबडतोब बोलावलंय. एक तर आपली नवीन नोकरी आहे, जेवढं टायमावर पोचू तेवढं चांगलं आहे. जे सगळ्या पुरुषांनी करायला हवं ना तेच आपण करतोय. तुम्ही एकतर बायका किचन मध्ये राबताच, वर प्रत्येकाने आम्ही नीट खाल्लं की नाही याची पण काळजी घेता. तुम्ही जशी आमची काळजी घेता तसं आता तुमची काळजी घ्यायचा टाइम आलाय. तुला हे मध्येच काय सुचलं? तू या गोष्टीचा जास्त विचार करू नकोस. हवं तर असं समज की स्त्री पुरुषाच्या नव्या नात्याची नांदी आहे. कळलं? हो कळलं. तुला आता उशीर होत नाहीये का जायला? तू आपली अशी जेव्हा काळजी घेतेस ना तेव्हा आपल्याला बाहेर कुठे जायचं आहे तेच आपण विसरून जातो. एकतर तुझी नवीन नोकरी आहे, त्यात जर बायको बरोबर असा टाइमपास करत बसलास तर मालक काय म्हणतील? आपल्यासारख्या माणसांना ना दोन दोन मालक असतात, एक घरचा आणि एक बाहेरचा. आता दोन घास खाल्ले म्हणून घरचा मालक तर खुश झालाय, मग आता टायमावर पोचायचं बघतो, मग तो पण मालक खुश होईल. हॅलो, मी अनघा बोलतीये. बोल ग. अगं, प्रियाबद्दलची सगळी माहिती कळलीय आणि त्याबद्दल सांगण्यासाठी तुला भेटायचंय. पण त्याआधी काय काय माहिती मिळाली ते तर सांग ना. अगं, आम्ही तिचा बंगला शोधून काढलाय, आजूबाजूला चौकशी केली, ती घरात वेगळी आणि बाहेर वेगळी वागते असं आम्हाला कळलंय. अजूनही खूप काही बोलायचंय, पण तू भेटशील का त्याआधी? मलाही भेटायला आवडलं असतं, पण इथे कोणाचा फोन आहे ग? अनघा एक मिनिट. सासूबाई, त्या मुलांचाच फोन आहे, त्यांना काहीतरी माहिती मिळाली म्हणतात आणि भेटायला बोलावतात ते. मी जाऊ का भेटायला? अगं मग जा ना, काळजी करू नको, मी आहे ना तुझ्या पाठीशी. हॅलो. हा हा नगा, मी भेटायला येते. कुठे भेटायचं पण? एक्सा रोडच्या नाक्यावर. ठीक आहे, येते मी. ओके, या बाय. सासूबाई, तुम्ही जर अशाच माझ्या पाठीशी राहिलात तर माझ्यासाठी अशक्य असं काहीच होणार नाही. माझी गुणाची ग सुनती. तुम्ही जे काही करताय ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये. जी गोष्ट एकाला आवडत नाही तुम्ही त्याच गोष्टीसाठी देवयानीची साथ देताय. हो, अशाने बुडवेल ती एक दिवस तुम्हाला. जाऊ देत, आता तुमकाच करणार नसता तर मी माझ्या डोक्यात तरी किती आपटू दगडार. मरू देत, त्यापेक्षा मी यशोधनची वाट बघत बसलेलंच बरं. सासूबाई, येते मी. यार, मी देवयानी एवढ्याच यायला हवी होती. हो ना यार, इथे आपल्याला एक एक मिनिट पण महत्वाचं आहे. हो, आणि आपण शोधलेले पुरावे नाहीसे होण्याआधी सगळं देवयानीच्या कानावर घालायला. हो यार, हल्ली सॉरी फॉर द लेट.
बर तुम्हाला काय काय माहिती मिळाली? आम्ही प्रिया बद्दलची सगळी माहिती काढली आहे. हो, ती घराबाहेर एकदम बिंदास आणि मॉडर्न जगते आणि घरी एकदम सुजवळ असल्याचं दाखवते आणि बाहेर एकदम बिंदास जगते. इतकी बिंदास की कुठेही काही करते. अरे बाप, तुम्ही खूप चांगली माहिती काढली. अगं, आम्ही तुला तुझं घर सुद्धा दाखवू शकतो. व्हेरी गुड. पण तू ते मसाला पान बद्दल जे काही म्हणत होतीस त्याबद्दल काही कळलं नाही. तो नक्कीच त्यांचा कोडवड असणार. कोडवड हे असलं का आमच्या लक्षातच आलं नव्हतं. कदाचित मसाला पानच्या स्पेलिंग मधल्या प्रत्येक अक्षरापासून वेगवेगळा शब्द तयार होत असावा आणि प्रत्येक शब्दापासून एक मेसेज. देवयानी, सॉलिड आहेस ग तू. प्रत्येक गोष्टीचा अशा तऱ्हेने विचार करणं हा माझ्या बुद्धिमत्तेचं नव्हे तर प्रोफेशनचा भाग आहे. बरं, आपल्याला प्रियाला टार्गेट करायला हवं. मला तिच्या घरी जायचं. अगं पण तू काय सांगून आज जाणार आहे? सेल्स गर्ल म्हणून सांगणार. सेल्स गर्ल? अगं पण तू कुठे दिसते सेल्स गर्ल? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅम. माय नेम इज अंजली. ऍक्च्युली आमच्या कंपनीने मार्केटमध्ये एक नवीन प्रोडक्ट लॉन्च केले. केसांना 24 तास मुलायम ठेवणारा शॅम्पू. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. मला खात्री पुढच्या 24 तासात तुम्ही आमचं प्रोडक्ट घरी मागवलेलं असेल. चांगलंय. बरं बरं, चला आपल्याला आता मिशन प्रियावर फोकस करायचं. हो. तैमूर, काय झालं? तुझे डोळे दारू पिल्यावर लाल का दिसतात? आई साहेब, वाईट बातमी आहे. वाईट बातमी? काय झालं? आपल्या पक्क्याने सुसाईड केलाय. काय? अरे पण का? त्याच्या पोरीच्या आजारासाठी आणखीन पैसे हवे होते पण कोणत पैसे द्यायला तयार नाही. तो चांगला सुधारला ह्याच्यावर पण कोणाचा विश्वास नाही म्हणून आयुष्याला वैतागून त्याने सुसाईड केलाय. आपल्याला अजिबात पटलं नाही त्याने असं केलेलं. तैमूर, राजा मला एक सांग, पक्क्याने सुसाट केल्याच तू एकाला सांगणार आहेस? सांगणार की? भाऊच पक्क्यावर किती जीव होतो माहित आहे ना आई साहेब तुम्हाला. तसाच तसाच माझ्या एकावर तुझा बी जीव आहे ना आई साहेब? तुम्ही असं का विचारताय? मला सांग, माझ्या एकानं स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर तुला आवडेल? आई साहेब, असं का बोलताय तुम्ही? असं काय होऊ नये असं वाटत असेल ना तर मी काय सांगते ते ऐक. आपल्या एकाला पक्याचं असं झालं याबद्दल काय बी कळता कामा नाही, नाहीतर त्याचा स्वतःवरचाच विश्वास उडल. एकाला वाटल की माणूस इमानदारी जगायला लागला की असाच मरतो. तैमूर, आता माझा एक्का कुठंतरी चांगला विचार करायला लागलाय तर त्याला मध्येच असं दुखवणं बरं दिसल का? नाही नाही, म्हणून सांगते त्याला काय बी सांगू नको. आणि हो, त्याच्या लक्षात येईल असं जर आपण वागू नको. हा, तुम्ही सांगताय ना तसंच होईल. बरं, आता तू आधी पक्याच्या घरी जा. तिथं त्याच्या लोकांना काय हवं नको ते बघ. हा, काय गरज लागली तर मला सांग.
आता एक्काला काय बी मदत करण्यापेक्षा तिथं तुझ्या मदतीची जास्त गरज आहे. जा निघ जा लवकर. काय सॉलिड आहे ना. सरळ प्रियाच्या घरात घुसत म्हणजे मानलं पाहिजे तिला. ही जर्नलिस्ट लोक अशीच असतात, एकदम बिंदास. माझा तो मावस भाऊ आहे ना, तो पण असाच आहे. हे मी काय म्हणते, आपण या देवयानीची आणि माझ्या गंधर दादाची भेट घालून देऊया का. तुला काय त्यांचं लग्न लावून द्यायचंय. असं करू नको रे. अरे तो पण संपादक आहे ना. नाही म्हणजे दोघांना एकमेकांच्या कामात मदत होईल. देवयानी काय झालं. तुला ती प्रिया दिसली का. त्यांच्यापैकी तुला कोणी ओळखलं तर नाही ना. अग बोल ना काय झालं. आता तुम्ही मला काहीतरी बोलू द्याल तर बोलणार ना. सॉरी काय झालं. मी आत गेलेच नाही. मला संधी मिळाली होती पण तरीही मी मागे फिरले. का. माझा नवरा त्यांच्याकडे ड्रायव्हरचं काम करतो. ऍक्च्युली हे मला माहिती नव्हतं. मी त्याला पाहिलं आणि मागे फिरले. अगं पण तू हे सगळं त्याला वाचवण्यासाठीच करतेस ना. हो पण त्याच्या न कळत. मी या केसचा तपास करते हे जर त्याला कळलं तर तो नाराज होईल. आणि तो नाराज झालेला मला नाही आवडला. काय देवयानी, आम्ही तुला मॉडर्न आणि डॅशिंग वुमन समजत होतो पण तू तर टिपिकल बायको सारखी बोलतेस. हे बघा, मॉडर्न आणि टिपिकल या भानगडीत मी पडतच नाही. माझ्यासाठी आमच्यामधील विश्वासच महत्वाचा आहे. काळ बदलला म्हणून आपल्या कपड्यांसारखी आपली तत्व बदलावी हे मला तरी आवडत नाही. अनघा, आता मी तुलाच विचारते. आज जो प्रकार माझ्या नवऱ्याबरोबर घडलाय तो तुझ्या नवऱ्याबरोबर घडला असता तर. हे असलं काही क्रिमिनल घडणार असेल ना तर त्याचा त्यालाच निस्तरायला सांगे ना. आणि फारच गळ्याशी आलं तर सोडूनही दे. पण मी असा कधीच विचार करणार नाही आणि काही बोलून त्याला दुखावणारही नाही. जिथपर्यंत त्याला सोडायचा प्रश्न येतोय ते तर शक्यच नाही. बाय द वे, आपण आपल्या केस बद्दल बोलूयात. हो अगं, आताच आम्ही माझ्या मावसभावाकडे जायचा विचार करत होतो. तो एडिटर आहे. आपण त्याला आत्ता जाऊन भेटूया का. म्हणजे तो आपल्याला नक्कीच मदत करेल. मलाही यायला आवडलं असतं पण वेळेत घरी जायला हवं. तुम्ही जा ना, मग काय घडतंय ते पुन्हा भेटल्यावर बोलूयात. ओके निघते मी. बाय. आम्ही तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी उचलली आहे. तेव्हा तुम्ही फक्त घर बसल्या आता स्टार प्रवाहाचं यूट्यूब चॅनल बघायचं आहे आणि मुळात आधी ते सबस्क्राईब करायचं.